वैदिक राशींचे अवयव पाळत असताना वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पाळतात? मधल्या पदाची कोड करून वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पाळतात हे आपण बघितलं. दोन घनांच्या बेरजेचे अवयव आणि दोन घनांच्या वजाबाकीचे अवयव कसे असतात ते आपण अभ्यासलं. त्यानंतर याच्या मागील भागात आपण म्हणजे मागील वर्षापर्यंत आपण वर्ग विस्ताराची सूत्र अभ्यासलेली आहेत. या सर्व गोष्टींचा उपयोग करून आज आपण सराव संच 6.4 मधील काही महत्त्वाच्या उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. सोपे रुद्ध प्रश्न आहे आपल्याकडे. सोपे रुद्ध म्हणजे या ठिकाणी काही वैजिक राशी दिली आहे. या राशींमधल्या ज्या काही वैजिक क्रिया आहेत त्या वैजिक क्रिया करून ह्या वैजिक राशीला आपला छोट्या छोट्या रूपात म्हणजे संक्षिप्त रूपात रूपांतरित करायचंय. मग यासाठी बघा आपल्याकडे 1, 2, 3, 4 वैजिक राशी दिल्या आहेत आणि या चारही वैजिक राशींचे जर अवयव आपल्याला पाळता येत असतील तर अवयव पाळून या वैजिक राशीला आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचे. मग चला तर बघा, ए वर्ग अधिक 10A अधिक 21 भागिले ए वर्ग वजा 6A वजा 7 गुणिले ए वर्ग वजा 1 भागिले A अधिक 3 या पद्धतीचं आपलं उदाहरण आहे. तर पहिली वैदिक राशी आहे आपली वर्ग त्रिपदी. या वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पाळतात मधल्या पदाची कोड करून ते आपण शिकलोय. पण आता या ठिकाणी संक्षिप्त रूपात आपल्याला उदाहरण मांडायचंय म्हणून ती सगळी क्रिया न करता डायरेक्ट या वैदिक राशीचे दोन अवयव कसे मांडायचे ते आपण समजून घेऊया. या ठिकाणी दोन कंस आपल्याला मांडायचे. हे दोन कंस मांडत असताना पहिल्यांदा ह्या वैजिक राशीमध्ये कोणत्या चलाचा वापर केला आहे ते चल दोन्ही कंसांमध्ये टाकून द्यायचे. ए त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी लास्ट टर्म ज्याला आपण स्थिर पद म्हणतो हे स्थिर पद 21 आहे. म्हणजे या ठिकाणी गुणाकार 21 आले पाहिजे अशा दोन संख्या आपल्याला शोधायचे ज्यांचा गुणाकार 21 आणि ज्यांची बेरीज 10 येईल. मधल्या पदाला धनचिन्ह आहे, तिसऱ्या पदाला धनचिन्ह आहे म्हणून दोघांना लक्षात ठेवा. मधल्या पदाला धनचिन्ह असेल तर दोन्ही चिन्ह समान असतील आणि ते मधल्या पदाकडून आपण घेतो. मग गुणाकार 21 आणि बेरीज 10 येईल अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत आणि एक संख्या पहिल्या कंसात दुसरी संख्या दुसऱ्या कंसात लिहायची. तर 7 × 21 होता म्हणजे 7 कोटीत टिपटीत 21 येतो. 7 × 3 बेरीज 10 होते म्हणजे लहान संख्या 3 आहे मोठी संख्या 7 आहे म्हणजे पहिला अवयवाला A अधिक 7 दुसरा अवयवाला A अधिक 3. खाली बघा ए वर्ग वजा 6A वजा 7 या ठिकाणी तिसऱ्या पदाला ऋण चिन्ह आहे. चल वापरलेले ए तिसऱ्या पदाला म्हणजे गुणाकाराच्या पदाला ऋण चिन्ह असल्यामुळे मोठ्या संख्येला मधल्या पदाचं लहान संख्येला त्याच्या विरुद्ध चिन्ह द्यायचं आणि मग दोन संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार 7 येईल आणि वजाबाकी 6 येईल. गुणाकार 7 वजाबाकी 6 7 × 1 = 7 7 एक गेला 6 म्हणजे मोठी संख्या आली 7 लहान संख्या आली 1 म्हणजे ऋण 7 आणि धन 1 गुणिले या वैजिक राशीचे अवयव पाडायचे. या वैजिक राशीचं स्वरूप बघा कसं आहे. ए वर्ग वजा 1 एक असतो. ए वर्ग वजा 1 म्हणजे एचा वर्ग मधून 1 वजा केलाय म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्गाचं सूत्र आपल्या ठिकाणी वापरायचं आहे. म्हणजे एका कंसात ए अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात ए वजा 1 या पद्धतीने ह्या वैजिक राशीचे दोन अवयव आले. हे एकचल समीकरण आहे याचे अवयव पडणार नाही म्हणून याला असं कसं लिहायचे ए अधिक 3. मग आता बघा अंशस्थानी आणि छेदस्थानी सगळे गुणाकार आपल्याला दिसत आहे कंसांचे गुणाकार आहे. अशा वेळेस काय करायचं अंशात असलेला कंस छेदात जसाच्या तसा असेल तर त्याच्यावर काढ मारायचं. मग बघा A अधिक 3 A अधिक 1 A अधिक 1 या पद्धतीने हे झाले सर्व कंस कॅन्सल. 4 कंस आपले गेले. आता उरलं काय काय ते आपण खाली लिहून घेऊ आणि तेच आपलं काय असेल ह्या वैजिक राशीचं सोपं रूप म्हणजे संक्षिप्त रूप.
बरोबर या ठिकाणी बघा ए अधिक सात गुणिले ए वजा एक आणि शिरस्थानी ए वजा सात हे झालं आपलं या बैजिक राशीचं संक्षिप्त रूप म्हणजेच तीन एक्स वर्ग वजा एक्स वजा दोन भागिले एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा आणि पुन्हा भागिले तीन एक्स वर्ग वजा सात एक्स वजा सहा भागिले एक्स वर्ग वजा चार। तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं या भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करायचं। मग यासाठी काय करायचं पहिली पदावली म्हणजे हा जो काय पहिला अपूर्णांक याला जसंच्या तसं ठेवायचं म्हणजे तीन एक्स वर्ग वजा एक्स वजा दोन भागिले एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा इथं गुणाकाराचं चिन्ह टाकायचं आणि याचा व्यस्त करायचा म्हणजे अंशाला छेदस्थानी छेदाला अंशस्थानी लिहायचं म्हणजे एक्स वर्ग वजा चार छेदस्थानी तीन एक्स वर्ग वजा सात एक्स वजा सहा। आता या ठिकाणी चार बैजिक राशी आपल्याला दिसत आहेत या चारही बैजिक राशींचे क्रमाक्रमाने अवयव आपल्याला पाडायचे। आता या ठिकाणी एक्स वर्गाचा सहगुणक दिलाय तीन म्हणजे गुणाकार ऋण सहा आला पाहिजे आणि त्यांची बैजिक बेरीज ऋण एक आली पाहिजे अशा पद्धतीचे अवयव आपल्याला पाडायचे आहेत की गुणाकार ऋण सहा आणि वजाबाकी एक येईल अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहेत। तीन दुने सहा तीनातून दोन गेला एक म्हणजे या ठिकाणी बघा तीन एक्स वर्ग मोठी संख्येला मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं ऋण तीन एक्स धन दोन एक्स आणि वजा दोन। आपण काय केलं ह्या ऋण एक एक्स ची फोड केली ऋण तीन एक्स आणि धन दोन एक्स कारण गुणाकार बघा तीन दोन सहा होता आपला आणि तीन ऋण तीन मधून धन दोन गेला बरोबर उरला किती ऋण एक। त्यानंतर याचे अवयव आपण डायरेक्ट पाडू शकतो इथं गुणाकार बारा पाहिजे चल वापरलेला आपण एक्स दोन्ही कंसात एक्स टाकून घेतलं बाराला धन चिन्ह आहे म्हणजे दोघांना समान चिन्ह असेल मधल्या पदाचं ऋण ऋण गुणाकार बारा बेरीज सात अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहेत। चार त्रिक बारा म्हणजे ऋण चार आणि ऋण तीन दोघांची बेरीज केली ऋण सात होतात म्हणून एक्स वजा चार एक्स वजा तीन गुणिले एक्स वर्ग वजा चार म्हणजे पुन्हा ए वर्ग वजा बी वर्गाचं सूत्र वापरायचं एक्सचा वर्ग वजा दोनाचा वर्ग म्हणजेच पहिल्या कंसात एक्स आणि दोनची बेरीज दुसऱ्या कंसात एक्स आणि दोनची वजा वाक्य याचे अवयव ह्याच पद्धतीने पाडायचे गुणाकार तीन सात अठरा ऋण अठरा म्हणून वजा वाक्य सात। अशा संख्या कोणत्या की ज्यांचा गुणाकार अठरा येईल वजा वाक्य दोन येईल वजा वाक्य सात येईल देणं अठरा नऊ आणि दोनचे वजा वाक्य सात येते म्हणून मोठी संख्या ऋण नऊ लहान संख्या धन सात धन दोन। मग बघा टाकूया मध्यभागी तीन एक्स वर्ग वजा नऊ एक्स अधिक दोन एक्स वजा सहा इथं दोन दोनचे गट करून कॉमन घेऊया आपण काही बघा तीन कॉमन घेतला तीन एक्स कंसात एक्स तीन एक तीन ऋण एक इथं धनचिन्ह कॉमन घ्या दोन कॉमन घ्या कंसात काय होईल याच पद्धतीने एक्स वजा एक छेदस्थानी जसंच्या तसं लिहा एक्स वजा चार एक्स वजा तीन गुणिले हे जसं तसं लिहा एक्स अधिक दोन एक्स वजा दोन इथून पुन्हा कॉमन घ्या बघा तीन एक्स कॉमन येईल दोघांमधून कंसात एक्स आणि तीन त्रिक नऊ ऋण तीन इथून धन दोन कॉमन घ्या काय होईल कंसात बघा एक्स आणि ऋण चिन्ह आणि बे त्रिक सहा। आता डबल आलेला कंस सुरुवातीला लिहून घ्या एक्स वजा एक दुसऱ्या कंसात हा तीन एक्स आणि हा धन दोन खाली एक्स वजा चार आणि एक्स वजा तीन गुणिले एक्स अधिक दोन एक्स वजा दोन छेदस्थानी समान कंस एक्स वजा तीन आणि दुसऱ्या कंसात हा तीन एक्स आणि हा धन दोन। आता
आता बघा खालीवरती तुम्हाला जे कंस समान दिसत असतील त्यांच्यावर काट मारा, तर बघा काय काय कॅन्सल होईल। या ठिकाणी हा 3x+2 दिसतोय, हा 3x+2। त्यानंतर अजून काय कॅन्सल होतं का बघा, हा x+3 आहे, हा पण x+3 आहे। बस अजून काहीच कॅन्सल होणार नाही बघा। मग काय काय उरलं ते आता आपल्याला खालच्या बाजूला लिहायचे, x+1, x+2, x+2, x+4 आणि x+3 आणि x+3, एवढं सगळं आपलं उरते आणि तेच आपलं काय झालं सोपे रूप द्या। या पद्धतीने आपण सहजपणे उदाहरण सोडवू शकतो आणि बैजिक राशीचे अवयव पाडून एखाद्या बैजिक राशीला संक्षिप्त रूप। पुन्हा एक उदाहरण घेऊ, प्रश्न आठवा बघा, 1+2x+x² छेदस्थानी 1+x^3 × 1+x^2 छेदस्थानी 1+x। परत चार वैजिक राशी आपल्याला दिसत आहे। पहिल्या वैजिक राशीचे अवयव पाडून घेऊया। या ठिकाणी बघा थोडं उलट लिहिलेलं आहे, फक्त घाबरायची काही गरज नाही। जर तुम्हाला समजत नसेल त्याला उलट लिहून घ्या। याला प्रथम लिहा x² + 2x + 1 छेदस्थानी 1+x^3 × परत 1+x^1 छेदस्थानी 1+1। आता याचे अवयव पाडा, गुणाकार 1 आला पाहिजे, बेरीज 2 आली पाहिजे, 1+1 म्हणजे पहिला अवयव म्हणजे तुमचा एक्स, मधल्या पदाचं चिन्ह ऋण असल्यामुळे ऋण 1। दुसरा अवयव येईल x+1, 2 घनांची वजाबाकी, a^3 + x^3। याचे दोन अवयव कसे पडतात हे पण आपण शिकलोय। पहिल्या कंसात दोघांच्या घनमुळाची वजाबाकी, दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग 1, इथं ऋण आहे म्हणून इथं धन येतं, दोघांचा गुणाकार 1x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे x^2। या पद्धतीने झाले याचे अवयव। इथं वर्ग आहे बघा, गुणिले x² + x+1 आणि छेदस्थानी 1+1। अवयव पडून झाले, याचे अवयव पडत नाही। याचे अवयव पडत नाही का, तर इथं 2 नाहीये बघा, गुणाकार 1, 1+1, पण त्याची बेरीज 2 होते म्हणून त्याचे अवयव पडणार नाही। मग आता या ठिकाणी कोणते कोणते कंस अंश आणि छेदस्थानी समान आहेत त्यांच्यावर काट मारूया। x+1 इथं दिसतोय, x+1 इथं पण दिसतोय, परंतु हा आहे तुमचा 1+x, हा x+1 आहे, हा 1+x आहे, म्हणून याला थोडासा अदला बदल करून याच्यातून ऋण 1 कॉमन घेऊया। काय होईल बघा, x+1 × x+1 छेदस्थानी ऋण 1 आणि छेदस्थानी आहे तुमचा हा जो झाला हा x+1 झाला। बघा याच्यातून ऋण चिन्ह आपण कॉमन घेतलं, हा ऋण 1 त्याला गुणलं तर आणि हा ऋण ऋण धन 1 होऊन गेला। आणि दुसऱ्या कंसात x+1, आता हा कंस काय होईल तुमचा कॅन्सल आणि उत्तर काय येईल बघा, हा ऋण 1 वरती घेऊन जाऊ आपण, ऋण 1 x+1 आणि छेदस्थानी येईल तुमचा 1+1। हे झालं तुमचं या बैजिक राशीचं संक्षिप्त रूप किंवा सोपे रूप। लक्षात घ्या, फक्त काय करायचं आपल्याला, अंश छेद अंश छेद असे चार बैजिक राशी आपल्या समोर आहे, प्रत्येक बैजिक राशीचे अवयव पाडून घ्या। अवयव पाडत असताना वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पाडतात, जर वर्ग त्रिपदी असेल तर ही पद्धत वापरा, वर्गांची वजाबाकी असेल तर a² + b² सूत्र वापरा, घनांची बेरीज किंवा घनांची वजाबाकी असेल तर त्यासाठी असलेलं जे काही सूत्र आहे ते सूत्र त्या ठिकाणी वापरा। अवयव पाडून झाल्यानंतर अंश आणि छेद मिळून अंशस्थानी आणि छेदस्थानी समान कंस असेल तर त्याच्यावर काट मारा आणि जे उरलं ते त्या ठिकाणी खाली लिहून घ्या।
म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळेल, सोपे रूप त्या ठिकाणी मिळणार